आज आपण खर्डी विभागातील औद्योगिक विकास महामंडळाच्या मनमानी कारभाराविरुद्ध जाहीर उपोषणाला आपले शेतकरी बांधव बसले आहेत, त्याबद्दल आपण त्या भागातले उपसरपंच म्हणून आपलं काय म्हणणं आहे? गेल्या 5 वर्षापासून महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे MIDC यांनी आमच्या 5 गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी ॲक्वायर केल्या. त्यांच्यावर त्यांनी 7-12 वर त्यांचे शिक्के बसले. इतर विक्रीसाठी त्यांनी परवानगी नाकारली आणि काही जागांचे रजिस्टर मारूनसुद्धा सर्व जागांचे पैसे थांबवलेले आहेत. शेतकऱ्यांना त्या जागेचा कुठलाही वापर करता येत नाही आहे. साधं सोसायटीचं कर्ज काढता येत नाही आहे. शेतकऱ्यांना जागेत जायला मनाई केलेली आहे. आणि गेल्या 3-4 वर्षात साधारण 5 वर्षापासून जागा ताब्यात घेऊनसुद्धा शेतकऱ्यांचे जे पैसे आहेत त्याचा मोबदला अदा केलेला नाही आहे. अतिशय मनमानी कारभार चालू आहे MIDC च्या अधिकाऱ्यांचा आणि याला संपूर्ण शासन जबाबदार आहे. याच्यामध्ये त्यांच्या कमिशन फंडा चालू आहे संपूर्ण. तुम्ही 8% द्या, 10% द्या, 12% द्या, तुमचे पैसे लगेच रिलीज झाले. आणि याच्यामध्ये मुंबईचे जे गुंतवणूकदार होते ते शेतकरीसुद्धा नव्हते. त्या लोकांनी जी गुंतवणूक केली मुंबईवाल्यांनी आणि त्यांचे पैसे त्यांनी काढून घेतले, त्यांची टक्केवारी दिली, त्यांचे पैसे अदा झाले. आणि आज आमच्या गरीब शेतकऱ्यांचे, आदिवासी शेतकऱ्यांचे पैसे शासन नाकारत आहे. कुठली जरी कारणं देत आहे, वेस्टर्न घाटचं कारण देत आहे. वेस्टर्न घाट तेव्हा पण होता आणि आता वेस्टर्न घाटचा मुद्दा त्यात इन्क्लूड करून पैसे नाकारण्याचा उद्योग चालू आहे. याचा आम्ही पूर्ण निषेध करतो आणि यापुढे आमचं आंदोलन प्रचंड होणार आहे आणि तीव्र आंदोलन होणार आहे आणि शासनाने आम्हाला न्याय दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. धन्यवाद. आता मशालशी बोलण्यासाठी शेतकऱ्यांचे नेते व त्यांची समस्या मांडण्यासाठी आबा अधिकारी आहेत. आबा, आपले काय म्हणणं आहे, याचं काय कारणं सांगाल आपण? काय झालं, 18 साली खर्डी आणि परिसरातले वरसपोळ, पिंपळपाडा, बेंडेकोण, घाणेपाडा या गावांमधले मिळून जवळजवळ 300 हेक्टर जमिनीवर शासनाने औद्योगिक वसाहत उभी करण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे त्यांनी 35-2 ची नोटीस दिली शेतकऱ्यांना, 35-1 ची नोटीस दिली, हरकती ऐकल्या आणि शेतकऱ्यांच्या 7-12 वर शिक्के मारले की ही जागा अधिग्रहित करण्यात येणार आहे, त्यामुळे हस्तांतरणास बंदी. मग ते 18 सालापासून आज तागायत शेतकरी त्यांनी अधिग्रहित केलेल्या जागेच्या मोबदल्याची वाट पाहत आहे. दरम्यान त्यांनी पहिल्या टप्प्यात 139 हेक्टर जागेचे पैसे दिले, दुसऱ्या टप्प्यात 46 हेक्टर जागेकरता 132 कोटी रुपये दिले. परंतु 139 हेक्टर जागेमध्ये जवळजवळ 200 कोटी रुपये हे इको सेन्सिटिव्ह झोनमधले दिलेले आहेत आणि 46 हेक्टरमधले देखील साधारण 100 कोटी रुपये दिले गेले आणि 32 कोटी रुपये शिल्लक आहेत. त्या 32 कोटीकरता देखील ते सांगतात ही एक क्षेत्र इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आहे, एक क्षेत्र पश्चिम घाट क्षेत्रात आहे आणि त्यामुळे आता त्याला देता येणार नाही. मग यापूर्वी तुम्ही जर पैसे दिले ना त्याच क्षेत्रातल्या जमिनीचे आणि आत्ताच कोणती अडचण आले? बरं, हे ॲक्विजिशन सुरू करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी कक्ष अधिकारी उद्योग यांच्याशी पत्रव्यवहार केला होता की हे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येतं आहे तर याचे अधिग्रहण करावं किंवा कसं याबाबत स्वयंस्पष्ट अभिप्राय द्यावा. त्यावेळी त्या कक्ष अधिकाऱ्यांनी त्यांना कळवलेले की हे जागा जरी इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असेल तरी पर्यावरणपूरक ज्या इंडस्ट्रीज आहेत म्हणजे व्हाईट, ग्रीन आणि पिंक कलर, ऑरेंज इंडस्ट्रीज, या इंडस्ट्रीजचं आपल्याला तिथे उभ्या करायच्या असल्या कारणाने कुठलीही कायदेशीर अडचण नाही, या जागा तुम्ही अधिग्रहित कराव्यात. आता अधिग्रहित कराव्यात असं स्वयंस्पष्ट अहवाल त्यांचा असताना आणि त्यातल्या बऱ्याचशा म्हणजे जवळजवळ 400 कोटी रुपये तुम्ही वाटलेले असताना आणि आत्ता तुम्हाला हा प्रश्न पडला आहे, त्याचं कारण असं आहे की धनदांडग्यांनी पैसे काढून घेतले त्यांच्या दलालांच्या मार्फत आणि आता फक्त शेतकरी गरीब राहिलेत ज्यांना त्यांना म्हणजे पोहोचता येत नाही तिथपर्यंत, तर त्यांची ही प्रचंड अडवणूक चाललेली आहे. मधल्या काळामध्ये आम्ही उपोषणाची नोटीस दिली होती, 10 जुलै 23 उपोषण करायचं होतं. मलिकनेर नावाचे जॉईंट सीओ होते, त्यांनी आम्हाला चर्चेला बोलावलं 7 तारखेला आणि आम्हाला सांगितलं का तुम्ही जुलैमध्ये उपोषणाला करू नका, जुलै अखेरपर्यंत आम्ही निर्णय घेऊन सर्व शेतकऱ्यांचे सपाट जागेंचे पैसे देतो, टेकड्यांच्या बाबतीत मात्र आम्हाला काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. तर त्यांच्याशी मी बोललो का हाय पॉवर कमिटीच्या समोर तुम्ही टेकडीचा विषय घेतलात, हाय पॉवर कमिटीने सांगितलं का सपाटीकरणाचे पैसे कापून उर्वरित मोबदला देऊन टाका आणि शेतकऱ्यांच्या जमिनी आता अधिग्रहित करा. मग आता पुन्हा हाय पॉवर कमिटीकडे जाऊन रोखण्याचा प्रश्न येतोय कुठे? आम्हाला दिलेलं आश्वासन जुलै 23 होतं
आता जुलै 24 येईल तरी देखील त्याची पूर्तता होत नाही. सरळ सरळ शेतकऱ्यांची फसवणूक होते, मनमानी कारभार चाललाय. त्या यांना फोन लावला सकाळी मी, कापूस ते म्हणून डेप्युटी कलेक्टर आहेत ते, त्या डेप्युटी सी ओ पण आहेत ते, तर ते बोलतात आमच्या स्तरावर आमचं काहीच तुमची फाईल माझ्याकडे आढळून नाही आहे. ते स्थानिक प्रश्न आहे, तुम्ही त्या आर ओ सी आणि एस डी ओ भिवंडीशी बोला. आर ओ सी बोललो तर ते बोलतात तिकडून पैसे नाही आले तर पैसे वाटप कसे काय करायचे. म्हणजे ही टोलवा टोलवीचा जो धंदा त्यांचा चाललाय त्याचा निषेध म्हणून आम्ही आता बसलोय आणि न्याय घेतल्याशिवाय आम्ही उठणार नाही. हा निर्वाणीचा शब्द आहे आमचा. उपोषणास्थळी माजी आमदार अन्य पांडुरंग बरोरा हे देखील आले आहेत. आपण त्यांची पत्रे प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय सांगाल आपण? प्रत्येक तालुक्यात एम आय डी सी व्हावी आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणचे स्थानिक जे भूमिपुत्र आहेत, बेरोजगार युवक युवती आहेत, त्यांना रोजगार मिळावा हा एकमेव उद्देश आमच्या जनतेचा या ठिकाणी आहे. ती एम आय डी सी मी आमदार असताना आपण त्या ठिकाणी मंजूर केली, परंतु ही एम आय डी सी होत असताना या अगोदर नोटिफिकेशन काढण्याच्या अगोदर ज्या ठिकाणी एम आय डीचं क्षेत्र घेतलं त्या ठिकाणी इतर दांडग्यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने विकत घेतल्या. आणि सर्वप्रथम आता माननीय दिलीप अधिकारी साहेबांनी या ठिकाणी सांगितलं ती भूमिका स्पष्टपणे त्या ठिकाणी शेतकऱ्यांची बाजून मांडलेली आहे की ज्यांनी धनदांडग्यांनी या जमिनी पहिल्यांदा घेतल्या त्यांचं पहिलं रजिस्ट्रेशन त्यांचा पूर्ण पैसे काढून घेतले आणि ज्या लोक भूमिपुत्रांच्या जमिनी होत्या त्यांना जाणून बुजून डावलून त्या जमिनी न घेण्याचा निर्णय शासनाने या ठिकाणी घेतलेला आहे. आणि मग हा प्रकल्प कोणासाठी आहे? स्थानिकांसाठी आहे का बाहेरच्या लोकांसाठी आहे? आणि म्हणून आज या ठिकाणी आंदोलनासाठी किंवा उपोषणासाठी ही मंडळी सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी बसलेत. त्यांची भूमिका एक आहे, त्यांना नोटिफिकेशन गेल्या तुमची जमीन आम्ही अधिग्रहण करतो. या सर्व झाल्यानंतर आत्ता यांच्या जमिनी न घेण्याचा निर्णय जर शासनाने या ठिकाणी घेतला असेल तर हा एक प्रकारचा अन्याय आहे. आणि म्हणून आता अधिवेशन सुरू आहे, हे 4 दिवसाचं 5 दिवसाचं अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा आज 3रा दिवस आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सुद्धा इथल्या लोकप्रतिनिधींनी अधिवेशनात आवाज उठून या शेतकऱ्यांचा मोबदला, या शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करून त्यांना शासनाचा योग्य तो मोबदला 5 पटीचा आहे तो त्या ठिकाणी दिला पाहिजे. आज ही लोकांची भावना आहे आणि ती भावना काही चुकीची नाही. या सरकारच्या काळात आतापर्यंत अनेक आंदोलने चालू आहेत, लोकांचा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अजून सुटलेले नाहीत, एम आय डी सीचे भूसंपादन या ठिकाणी झालेलं नाही. अरे बाजूला एक आंदोलन सुरू आहे, गेले 15-20 दिवस त्या ठिकाणी झाले की ज्यांनी घटना लिहिली त्या बाबासाहेबांचं स्मारक या ठिकाणी व्हावं ती भूमिका सुद्धा त्या ठिकाणी जास्त आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे विषय सर्वसामान्य प्रश्न जाणून न घेता त्यांच्या दडदापटशाहीने हे सरकार या ठिकाणी चालत आहे. आणि म्हणून आजचा प्रामुख्याने प्रश्न आहे की एम आय डी सी जमीन आहे ती अधिग्रहण केलेली आहे, तिचा योग्य मोबदला शासनाने या ठिकाणी द्यावा यासाठी आम्ही पाठिंबासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. आता खर्डी विभागातील सर्व शेतकऱ्यांचा शासनाच्या निर्णयाकडे लक्ष वेधून लागलेलं आहे. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क.